राधानगरी तालुक्यातील ऐनीपैकी बहिरी धनगरवाडा येथील सुरेखा मालोजी कोकरे या विद्यार्थिनीनं प्रचंड मेहनतीनं आणि जिद्दीनं 10वीच्या परीक्षेत 95% गुण मिळवले आहेत. घरात 18 विश्व दारिद्र्य असूनही सुरेखानं मिळवलेलं यश नक्कीच कौतुकास्पद आहे. तिच्या पुढील शिक्षणासाठी समाजातील दातृत्वशील हातांनी पुढे येऊन तिला मदत करण्याची गरज आहे. राधानगरी तालुक्यातील ऐनीपैकी बहिरी धनगरवाडा हा जेमतेम 10 कुटुंब असणारा दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेला भाग आहे. या धनगरवाड्यात रोजगाराचं कोणतंही साधन नाही किंवा मूलभूत सुविधा नाहीत. गावाशेजारी घनदाट जंगल तर बाजूला अभयारण्य क्षेत्र असल्यानं घराबाहेर फिरणं सुद्धा मुश्किल आहे. तरीही इथल्या सुनीता आणि मालोजी कोकरे यांनी पोटाला चिमटा देत आपल्या मुलीला शिकवण्याचा निश्चय केला. सुरेखाला जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 4वीपर्यंत शिक्षण दिलं. त्यानंतर तिनं गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह आश्रमशाळेत प्रवेश घेऊन 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. आश्रमशाळेत राहणाऱ्या आणि अत्यंत गरीब असणाऱ्या सुरेखानं 95% गुण मिळून नेत्रदीपक यश मिळवलंय. वास्तविक तिच्या धनगरवाड्यातील घरात कसल्याही मूलभूत सुविधा नाहीत. तिचे आई वडील पोटपाण्यासाठी कोल्हापूरला स्थलांतरित झाले. आई सुनीता मोलकर्णीचं काम करते तर वडील मालोजी कोकरे हमाली आणि मजुरीचं काम करतात. तरीही सुरेखानं जिद्द आणि मेहनतीच्या बळावर 10वीच्या परीक्षेत यश मिळवलंय. भविष्यात भारतीय प्रशासकीय सेवेत काम करायचं असल्याचं तिने बी न्यूजशी बोलताना सांगितलं. आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे मला गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या मुलींच्या हायस्कूलमध्ये वसतिगृहामध्ये मला प्रवेश मिळाला. तिथे राहून मी परशुराम विद्या मंदिर गगनबावडा या माध्यमिक शाळेत मी शिक्षण घेतले आणि तिथे राहून मला बाहेरच्या जगाची ओळख झाली. त्यातूनच माझी इच्छाशक्ती व जिद्द वाढत गेली आणि मला आपण मोठं होऊन काहीतरी व्हायचं आहे. आपल्याला पुढं आपल्या आईवडिलांचं, आपल्या आजीआजोबांचं, आपल्या गावाचं, सर्वांचं नाव मोठं करायचं आहे आणि मला माझं शिक्षण इथंपर्यंतच थांबवायचं नाही तर मला अजून पुढं खूप शिकायचं आहे आणि मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि काही दानशूर लोकांनी मला मदत करावी ही विनंती. हुशार होतकरू असलेल्या सुरेखाला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. अशावेळी गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांनी सुरेखाच्या यापुढील शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलत असल्याचं जाहीर केलंय.